विद्यार्थी मित्रों, आज आपण इयत्ता सातवीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 6 थोरांची ओळख डॉक्टर खान खोजे यांची माहिती या ठिकाणी घेणार आहोत। आता बघा, या पाठामध्ये याच्यापूर्वी आपण यांचा थोडासा अलग परिचय पाहिला आहे। यांचं असणारे शैक्षणिक आणि सामाजिक कार्य याबरोबर कृषी विषयक यांचं जे काही कार्य आहे, तर याची या ठिकाणी माहिती आपल्याला या पाठामध्ये घ्यायची आहे। यापूर्वी आपण यांचा जो काही अल्प परिचय पाहिला, तर महान क्रांतिकारक आणि आंतरराष्ट्रीय कृषीतज्ञ डॉक्टर पांडुरंग खानपोजे यांनी कृषी विषयक किंवा कृषी या कार्यासाठी स्वतःला कशा प्रकारे यामध्ये वाहून घेतलं आणि वेगवेगळ्या बीजांचं कशा प्रकारे यांनी वाण तयार केलं की जेणेकरून शेतीमध्ये अधिकाधिक उत्पन्न वाढेल व जो शेतकरी वर्ग आहे या शेतकरी वर्गाला याचा अधिकाधिक फायदा होईल आणि मग आपलं जे ज्ञान आहे हे ज्ञान शेतकऱ्यांसाठी आपण कामी लावायचं की जेणेकरून या ठिकाणी अहोरात्र वर्षभर रात्रंदिवस हा शेतकरी राबतो आहे आणि राबल्यानंतर या ठिकाणी याच्या हातामध्ये काही राहत नाही, कवडीमोल दराने तो या ठिकाणी आपल्या शेतीमध्ये जो शेतमाल आहे हा शेतमाल विकतो आणि मग याच्यामुळं याचा काहीही फायदा होत नाही। मग या अर्थानं शेतकरी कशा प्रकारे समृद्ध झाला पाहिजे, शेतकरी समृद्ध झाल्याशिवाय शेती समृद्ध होत नाही आणि शेती समृद्ध झाल्याशिवाय तुमचं आमचं जीवन आपल्या असणाऱ्या ज्या मूलभूत गरजा आहे या गरजांची पूर्तता या ठिकाणी आपण करू शकत नाही, तर हे आपण या ठिकाणी पाहिलं। लहानपणी तात्या आजोबाच्या मांडीवर डॉक्टर खान खोजे बसायचे आणि मग बसून स्वतंत्र लढ्याविषयीच्या काही कथा ऐकल्या। आपणही याच्यामध्ये सहभाग व्हावं, सहभाग घ्यावा आणि काहीतरी आपण सुद्धा देशासाठी उत्तरायी होण्याचा प्रयत्न करावा असं वारंवार डॉक्टर खान खोजे यांना वाटायचं। आणि मग ज्या इंग्रजांनी भारतावर दीड शतक राज्य केलं अशा इंग्रजाविरुद्ध आपण काहीतरी केलं पाहिजे यांच्या मनामध्ये असंतोष खदखदत होता आणि मग आपण काहीतरी केलं पाहिजे, डावपेच आखला पाहिजे अशा प्रकारची तयारी डॉक्टर खान खोजे यांनी लहानपणीच केलेली होती। आणि मग खेडोपाडी जाऊन या ठिकाणी खान खोजे मिळेल त्या ठिकाणी जायचे, मिळेल ती संधी घ्यायची आणि स्वदेश चळवळ भारतीय इतिहास यावर या ठिकाणी व्याख्यानं द्यायचे की जेणेकरून आपल्या व्याख्यानाचा या भारतीयावर परिणाम होईल आणि हे इंग्रजांविरुद्धच्या लढाईमध्ये या ठिकाणी सहभागीसुद्धा होतील। आणि मग यासाठी त्यांनी या ठिकाणी आपलं जे काही कार्य आहे हे कार्य केलेलं आहे। स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता आणि मग लोकमान्य टिळकांच्या भेटीसाठी ते पुण्याला गेले, डॉक्टर खान खोजे यांना भाऊ म्हणायचे। आणि मग तुम्ही काय करा, परदेशी जा आणि आधुनिक लष्करी शिक्षण घ्या अशा प्रकारचा सल्ला टिळकांच्या भेटीला गेल्यानंतर टिळकांनी डॉक्टर खान खोजे यांना दिला आणि त्यांनी त्यावेळी त्यांचा सल्ला ऐकला आणि मग हा सल्ला घेतल्यानंतर त्यांनी फक्त त्या ठिकाणी ते थांबले नाही, त्यांनी अनेक प्रकारची कार्यसुद्धा या ठिकाणी केली। भारतीय बहुजन समाज शेतकऱ्यांचा आहे, शेती सुधारण्यावरच त्यांनी खरी उन्नती आणि आर्थिक स्वातंत्र्य अवलंबून आहे। आणि मग बहुजन समाज हा शेतकऱ्याचा आहे, शेती सुधारल्याशिवाय त्यांना आर्थिक प्रगती करता येत नाही। कृषक आणि श्रमजीवी एकत्र आले म्हणजे या ठिकाणी शेती करणारे आणि जे कष्टकरी आहे हे दोन या ठिकाणी जर एकत्र आले, कृषक म्हणजे शेती करणारे आणि श्रमजीवी म्हणजे या ठिकाणी कष्ट करणारे कष्टकरी, तर हे दोन या ठिकाणी जर एकत्र आले तर बरेच काही होऊ शकतं, काही करू शकतात आणि मग इंग्रजांना सहसा देशातून घालवून देऊ शकतील असा त्यांना विश्वास। म्हणजे या ठिकाणी शेतकरी आणि जो मजूर कष्टकरी वर्ग आहे या दोघांनी एकी केली, एकत्र आले तर या ठिकाणी इंग्रजांना कधीच हे आपल्या भारतातून पळवून लावतील असा विश्वास डॉक्टर खानपुरे भाऊंना होता। आणि मग शेतीच्या निमित्तानं बहुजन समाजामध्ये क्रांतीचा प्रचार करता येईल अशा विचारानं त्यांनी कृषीशास्त्र शिक्षण पूर्ण करायचं ठरवलं। वॉशिंग्टन स्टेट कृषी महाविद्यालयामध्ये पदव्युत्तर शिक्षणासाठी नाव नोंदवलं
आणि मास्टर ऑफ सायन्स म्हणजेच एम एस. आता बघा एम एस ही दोन अक्षर त्याचा लॉन्ग फॉर्म मास्टर ऑफ सायन्स म्हणजे या विज्ञानामध्ये याने या ठिकाणी मास्टर डिग्री संपादन केली आणि या डिग्रीचा जास्तीत जास्त या ठिकाणी शेतकऱ्यासाठी कशा प्रकारे उपयोग होईल आपल्या भारतीयांसाठी कशा प्रकारे वापर करता येईल हे त्यांनी या ठिकाणी पाहिलं. कृषी शिक्षण घेत असताना त्यांनी अमेरिकेत क्रांती केंद्र काढली. गदर उठावाच्या आखणीत ते आघाडीवर होते. लाला हरदया, पंडित काशीराम, विष्णू गणेश पिंगळे, वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय, भूपेंद्रनाथ दत्त हे क्रांतिकारक त्यांचे सहकारी होते. सशस्त्र लढा संघटित करण्यासाठी त्यांनी जपान, अमेरिका, कॅनडा, इराण, मॉस्को, बर्लिन अशी भ्रमंती केली. आता भ्रमंती करणे भटकणे फिरणे, भ्रमंती करणे म्हणजे भटकणे. मग या ठिकाणी त्यांनी भ्रमंती केली अनेक देशांमध्ये की जेणेकरून या ठिकाणी या देशातून आपण ज्ञान घ्यायचं आणि याचा वापर आपण भारतीयासाठी करायचा असं त्यांनी मनोमन ठरवलं आणि मग अपार साहसे अंगावर घेतली. कृषी शास्त्रामध्ये डॉक्टरेट प्राप्त केल्यानंतर मेक्सिको येथील सरकारी कृषी विद्यालयात त्यांची प्राध्यापकपदी नेमणूक झाली. त्यांचा अध्यापनाचा लौकिकसुद्धा वाढत होता. जेमिन आणि पिके या विषयात त्यांच्या शब्दाला मोल आलं. जेनेटिक्स या विषयात त्यांचा दबदबा वाढला. दबदबा वाढणे या ठिकाणी प्रकारचा वचक असणे, भीती वाटणे. राष्ट्रीय प्रदर्शनामध्ये मिळालेल्या प्रथम पुरस्कारामुळे त्यांचा लौकिक अमेरिकेतील भारतीय विद्यार्थ्यापर्यंत पोहोचला. अध्यापनाव्यतिरिक्तच्या वेळात त्यांनी स्वतंत्र त्यांच्या प्रयोगशाळेत आणि प्रयोगक्षेत्रात गव्हावर अभ्यास सुरू केला. त्या प्रयोगातून त्यांनी गव्हाचे विविध वाण तयार केले. पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात येणाऱ्या गव्हाची संकरित जात तांबेरा न पडणारी आणि बर्फालाही जात न देणारी विपुल उतारा देणारी जात अत्यंत कमी पावसात भरपूर उतारा देणारी जात या ठिकाणी कमी पावसामध्ये जास्त उतारा देणारी या ठिकाणी पावसामध्ये संकरित जात तांबेरा न पडणारी बर्फालाही जात न देणारी आणि विपुल उतारा देणारी अशा प्रकारची जी संकरित वाणं आहेत जी बियाणं आहेत ही या ठिकाणी अत्याधुनिक पद्धतीने यांनी विकसित केली आणि याच्यामुळं या भारतीयांना या ठिकाणी थोड्याशा कष्टात जास्त पैसा कसा मिळेल याच्याकडे त्यांनी लक्ष दिलं. म्हणजे आपलं जे काही इतर देशात जाऊन घेतलेलं ज्ञान आहे तर याचा वापर या ठिकाणी काय केला तर या भारतीयांसाठी केलेला आहे. डॉक्टर खान खोजेंचा जेनेटिक्स क्षेत्रातला अभ्यास, जमीन आणि पिके या बाबतीतले प्रयोग, गव्हावरचे संशोधन इत्यादी लक्षात घेऊन मेक्सिकन सरकारच्या शेतीनुसार मंडळाने त्यांना आमंत्रण दिले. संपूर्ण मेक्सिकोचा अभ्यास दौरा करावा. सर्व ठिकाणच्या कृषी संस्था संशोधन केंद्रे पाहावी. शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांच्या अडचणी अनुभव विचार समजून घ्यावे, सुधारणा सुचवावे या कामगिरीवर डॉक्टर खानखोजेची नेमणूक झाली. त्यांच्या दौऱ्याची मेक्सिकन सरकारने व्यवस्था केली. या दौऱ्यानंतर त्यांनी मेक्सिकन जनतेचे मुख्य अन्न असलेल्या मक्याची पैदास आणि दर्जा वाढवण्याच्या दृष्टीने संशोधनाला सुरुवात केली. मेक्सिकोतील तेओ शिंतले ही निरुपयोगी वनस्पती आणि मका यांचं संकरण करून त्यांनी तेओ मका ही मक्याची एक नवीन जात निर्माण केली. आणि मग एकेका मक्याच्या ताटावर 30-30 कणसे आणि ती डाळिंबाप्रमाणे संपूर्णपणे भरले. अमेरिकेत यशस्वी झालेले मक्या संदर्भातील प्रयोग त्यांनी मेक्सिकोत राबवले. त्यामुळे मेक्सिकोत मक्याची लागवड आणि पैदास उत्तमरित्या वाढली. मेक्सिकन सरकारने 1930 सालचा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणारा आणि संशोधनासाठी असणारा पुरस्कार देऊन डॉक्टर खानखोजे यांचा गौरवसुद्धा या ठिकाणी केला. गहू मक्यानंतर त्यांनी तूर चवळी यांचं विविध वाण तयार केलं. सोयाबीनची लागवड तयार करण्यास शेतकऱ्यांना प्रोत्साहित केले. त्यांनी शेवग्यावरही संशोधन केलं. शेवग्याचा पाला, मुळ्या, शेंगातील बिया आणि त्या बियापासून मिळणारे सुगंधी तेल यांचे महत्त्व विशद करणारी पुस्तिका प्रकाशित करून सामान्य शेतकऱ्यापर्यंत त्यांनी पोहोचवली. अपार देशप्रेम असणारा एक क्रांतिकारक, शेतकऱ्याविषयीची कळकळ असणारा एक कृषीतज्ञ म्हणजे डॉक्टर पांडुरंग खानखोजे होय. तर अशा प्रकारे या डॉक्टर पांडुरंग खानखोजे भाऊंनी या ठिकाणी
आपलं जे ज्ञान आहे या ज्ञानाचा वापर शेतकऱ्यांसाठी केला, अनेक प्रकारची बियाणे संकरित बियाणे या ठिकाणी बर्फालाही दाद न देणारी बियाणे याचबरोबर शेवगा याचा पाला मुळ्या शेंगा यातून या ठिकाणी येणारं सुगंधित तेल या सर्व गोष्टीवर या ठिकाणी पुस्तिका प्रकाशित करून सामान्य शेतकऱ्यापर्यंत आपलं ज्ञान पोहोचवलं आणि जेणेकरून या ठिकाणी त्यांनी अधिकाधिक शेतकऱ्यांचा फायदा करण्याचा प्रयत्न केला। हीच या ठिकाणी अनमोल भेट डॉक्टर खानभोजे यांनी शेतकऱ्यांना दिली। तर या ठिकाणी छोटासा पाठ संपलेला आहे। या पाठावर असणारे जे स्वाध्याय आहे ते स्वाध्याय आपण आपल्या वहीमध्ये लिहायचे आहे। धन्यवाद।